सख्यांना नमस्कार. मी स्नेहल, आम्ही शेरटकर्स मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी खूप खुश आहे कारण माझ्याकडे आज लहानपणीचा मित्र येणार आहे. लहानपणीचा म्हणजे चक्क लंगोटी यार येणार आहे. माझ्याकडे आज खूप वर्षांनी आलंय. आज मी एवढी खुश आहे ना की विचारता सोय नाही. भाभी लेलो ना हमारा. म्हणजे इझी असं एकदम. आज एवढी आम्ही खुश आहे की इतक्या गप्पा मारल्यात आम्ही दोघांनी. खूप 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 बरं वाटलं हा भेटून. आणि काय नाही, कसा आहेस? हा आज मस्त. मोठ्याने बोला खरं का, कसा आहेस? मस्त. आज अगदी खूप योग जुळून आलाय आपल्या. खूप बरं वाटलं. अगदी लहानपणच्या सगळ्या आठवणी आपल्या जाग्या झाल्या. नाश्ता पाणी गप्पा टप्पा झाल्यावर मी त्याला सोडायला खाली गेले. मुलांना आवडत नाही म्हणून विचारलं. मुंब्र्याला जायचं असल्याकारणाने तो लवकर निघाला आणि जड अंतकरणाने मी त्याला निरोप देण्यासाठी खाली आली. आज साधिक येऊन गेला घरी तर अगदी खूप खूप बरं वाटलं. म्हणजे बोलतात ना ते लहानपणचं एक रिलेशनच वेगळं. अशी निर्वाज्य मैत्री मिळणं खरंच मी म्हणजे आमच्या सर्व बीपीटीवाल्यांचे अगदी मनापासून मी आभार मानते. परमेश्वराचे आभार मानते की ही अशी मैत्री आम्हाला परमेश्वराने आमच्या आयुष्यात आणून दिली. मग इथे ना जात धर्म पात गरीब श्रीमंत काही काही कसलाच भेद आमच्यामध्ये तेव्हा नव्हता, आही आत्ताही नाही आणि यापुढे तर नसेलच. तर ह्या साधिकनी मला हा गणपती गिफ्ट केलाय. हा बघा, ह्याच्या आतमध्ये पाणी टाकायचंय. मी आता पाणी टाकलंय पण मग ते लाईटवर लावायचंय. ते आता नंतर बघते त्याच्यात काय इन्स्ट्रक्शन्स आहेत ते. मग हे आहे काय, फाउंटन आहे. मग हे जे पाणी आहे ते मग इथे येणार, इथून इथे आणि इथून इथे, आणि ह्याच्यात लाईट पण येणार. अप्रतिम असं हे गिफ्ट दिलंय त्यांनी मला. खरं तर गिफ्टची मला आवश्यकता नव्हती पण म्हणाला की बस मी आज तुला कितीतरी वर्षांनी भेटलोय तर त्याच्यामुळे. आणि घरी म्हणजे तो बरेच वर्षांनी म्हणण्यापेक्षा प्रथमच आला तो. आम्ही असं दोनदा तीनदा त्याच्या घरी भेटलो होतो पण तो माझ्याकडे प्रथमच आला. काही कारणास्तव तो इथे आला होता ह्या साईडला. तेव्हा त्याला मी म्हटलं की बघ इकडे येतोच आहेस तर तू माझ्याकडे नक्की ये. आणि खास हे मुंब्र्यावरून तो एक मिठाई घेऊन आला. त्यांच्या तिथे ही फेमस मिठाई आहे तिकडची. हे बघा, अप्रतिम अशी ही मिठाई असते त्यांच्या तिकडची. काय याला नक्की म्हणतात, काहीतरी एक म्हणतात याला, तर नक्की आठवत नाही काय याला म्हणतात. पण ही त्यांच्या तिकडची एकदम मुंब्र्याची फेमस मिठाई आहे. पूर्ण मावाच असतो ह्याच्यामध्ये. तर ही अशी हा मिठाई घेऊन आलाय आणि हे छानसं गिफ्ट घेऊन आलाय. तुम्हाला सांगू, इतकं बरं वाटलं मला आज ना. लहानपणी अगदी आम्ही 3-4 वर्षाचे असल्यापासून आज मला आता 58 वय चालू आहे. म्हणजे जवळजवळ आमच्या फ्रेंडशिपला 55 वर्ष झाली. किती लकी आहोत आम्ही की इतके वर्ष आमच्यातलं बॉन्डिंग अजूनही तसंच आहे. अजूनही आम्ही एकमेकांना अरे वेड्या अरे जाड्या अरे हे ते असं करून आम्ही हाका मारत असतो. मग तो म्हणतं आमच्यातले किती जण डॉक्टर्स झाले आहेत, इंजिनियर आहेत, मोठ्या मोठ्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत, मंत्रालयात चांगल्या पोस्टवर आहेत, तरीसुद्धा आम्ही एकमेकांना काय रे विजया काय रे हे ते असंच करून अगदी नावाने हाका मारतो. खूप आपलेपणा वाटतो त्यांना असं नावाने हाक मारण्यात. आणि मला वाटतं की अशी ही निर्वाज्य मैत्री सर्वांना आयुष्यात लाभो. आम्ही वडाळ्याला बीपीटी कॉलनीमध्ये अगदी सर्वजण लहान मुलं आम्ही 2-3 वर्षाचे असल्यापासून राहत होतो. आणि ते जवळजवळ प्रत्येक जण 28-30 होईपर्यंत तिकडेच होतो. ह्या काळामध्ये जे आमचे संबंध जे असे विणले गेले ना एकमेकांसोबत, ते आजता गायत अगदी तसेच आहेत. त्या धाग्यांची विण अजूनही ढिल्ली झालेली नाही आहे. जेव्हा तुम्ही मैत्री करता ना तेव्हा जात अजिबात बघू नका. मित्रमैत्रिणींना मदत केली तर ती कधीच कोणाला बोलून दाखवू नका. मैत्री कधीच ठरवून होत नाही, ती आपोआप होते. मित्रमैत्रिणींची आहे ना गरज म्हणून ते नातं जोडू नका.
तर ती एक सवय लावून घ्या, कारण गरज आहे ही एक ना एक दिवस संपते, पण जी सवय आहे ही कधीच सुटत नाही. सहज विचारलं की अगं तू काय सारखी सारखी मित्र मित्र मैत्रिणी मैत्रिणी करत असते, एवढं काही ते महत्वाचे आहेत का नातलगांपेक्षा? मी म्हटलं हो, कारण नातलगांसारखे ते सख्खे चुलत सावत्र मामे मावस असे नसतात, ते थेट मित्रमैत्रिणी असतात, आणि हे थेट हेच खूप महत्वाचं आहे. कधी काही दुखणी अशी असतात ना की त्या दुखण्यांवर हॉस्पिटलमध्ये उपचार होतील, इलाज होतील, ती तुमची दुखणी बरी होतील, पण काही काही दुखणी आहेत ती फक्त मित्रमैत्रिणींच्या हसण्या खिदळण्यानेच बरी होतात, आणि मला नक्की त्याचा अनुभव आलेला आहे. मित्रमैत्रिणींनी बोलवलं तर अवश्य जा, कधी तुमचं गेट टुगेदर असेल तर नक्की भेटा, कुठल्या सबबी सांगू नका. आणि ज्या क्षणी तुम्हाला असं वाटेल की नको आज हा मला बोलवतोय, आज ही मला बोलवते आणि आज काही मला जावंसं वाटत नाही, त्या क्षणी समजा की तुम्ही म्हातारे झालात, तर तुम्हाला तुमच्यातलं तरुणपण जिवंत ठेवायचं असेल तर नक्की मित्रमैत्रिणींना भेटत राहा, हसत राहा, खिदळत राहा, खिदळत राहा, जोक्स करत राहा, एकमेकांना आपले जे काही आहे आतून आतून काय काय जे काही सांगायचं असतं ते एकमेकांना अगदी सांगत राहा, एकमेकांच्या खोड्या काढा आणि स्वतःतलं लहानपण बालपण अगदी जिवंत ठेवा. आयुष्याच्या ह्या आता अशा वळणावर आपण पोचलेलो आहोत की कधीही आता वरचं तिकीट येणार आहे, तर अशा वेळेला हे म्हातारपण आपल्याला लांब ठेवायचं असेल, आपल्याला आपल्यातलं बालपण अगदी तसंच्या तसं जिवंत ठेवायचं असेल तर मी सांगते रोज मित्रमैत्रिणींना भेटा, रोज मित्रमैत्रिणींना कॉल करा, शक्य होत नसेल भेटायला तर कॉल करा, मेसेज करा, आणि अगदी खळखळून हसा, खळखळून आपल्या मनातलं सगळं जे काही असेल ते एकमेकांबरोबर शेअर करा. बघा तुम्ही वार्धक्यापासून म्हातारपणापासून नक्कीच लांब राहाल. आशा करते माझा व्हिडिओ आवडला असेल, माझे विचार पटत असतील, म्हणणं पटत असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला देखील क्लिक करा, त्याने माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा, खुशीत राहा आणि मित्रमैत्रिणींबरोबर मज्जा करा. बाय बाय.